अलंकार म्हणजे काय अलंकाराचं महत्व हे आपण उपमेय आणि उपमान म्हणजे काय याची ओळख करून घेताना पाहिलं आहे लक्षात आहे ना रे तुमच्या हो ताई अलंकारांमुळे आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपण नेमकेपणाने प्रभावीपणे आणि तुलना करत पोहोचवता येत आणि ताई त्यामुळे आपलं बोलणं हे सजल्यासारखं नाट्यपूर्ण भारदस्त व दागिने घातल्यासारखं वाटतं शाबास आहे की लक्षात तुमच्या आज आपण अपन... यमक या शब्दालंकाराची ओळख करून घेणार आहोत शब्दालंकार म्हणजे काय सांगते अलंकाराचे दोन मुख्य प्रकार पडतात शब्दालंकार आणि अर्थालंकार शब्दालंकारामध्ये यमक अनुप्रास श्लेष असे अलंकार येतात वाक्याच्या किंवा ओळीच्या बाह्य रूपावरून ते ठरवले जातात वाक्यातल्या अर्थाशी त्यांचा तसा संबंध नसतो अर्थालंकार म्हणजे त्या अलंकारानुसार वाक्यातला अर्थसुद्धा थोड्याफार फरकानं बदलत जातो उपमेय उपमान ओळखून जे अलंकार आपण शिकलो ते सगळे अर्थालंकार अजूनही त्याच्यामध्ये थोडी भर घालता येईल मी एक उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिचे डोळे कमळासारखे आहेत तिचे डोळे कमळापेक्षा सुंदर आहेत बघा या दोन वाक्यातला अर्थातला फरक तुमच्या चटकन ध्यानात येईल आता मी अजून काही उदाहरण सांगते यमक अलंकाराची त्यावरून चर्चा करत नेहमी म्हणजे काय ते समजून घेऊ पहिलं उदाहरण आहे का हा रुळल्या वाटेवरी चाले भेदरलेला लेला रुळल्या वाटेवरी ती चाले भेदरलेला लेला मठ्ठगडी पंख पसरून विहरे त्याला जाई तेथे पाय घडी ताई मी सांगू या दोन्ही ओळीत शेवटचं डी हे अक्षर सारखं आहे अगदी बरोबर आता दुसरं उदाहरण एक शाळा चैतन्याने आर पार भरलेली प्रार्थनेच्या हातामधून नवा सूर्य धरलेली ताई या दोन्ही ओळीतली शेवटची तीनही अक्षर सारखी आहेत अगदी बरोबर पुढे जाऊया ऐका हा कधीकधी भावनांना वाव द्यावा आसुसलेल्या डोळ्यांना स्वप्नांचा गाव द्यावा शेवटचा शब्द सारखा आहे द्यावा द्यावा आता बघा गगनापरी जगावे मेघापरी मरावे तीरावरी नदीच्या गवतातून उरावे ताई ह्या वाक्यांमध्ये वे हे अक्षर दोन ओळींच्या शेवटीच नाही तर आधी मध्येही आले दोन शब्दांच्या नंतर म्हणजे म्हणजे ठराविक अंतरानं असं म्हणूया हो होत ताई। ताई। इचा दृढ निश्चय सुरसमस्त असे वदले स्वये। ताई पहिल्या व वो दुसऱ्या ओळीत सु र स रत ही पाच अक्षरे पुनरावृत्त झाली आहेत फक्त त्यापासून वेगवेगळ्या अक्षराचे व अर्थाचे शब्द तयार केले आहेत पहिल्या ओळीत सुर व समस्त हे दोन शब्द देव व सगळे या अर्थी आहेत तर दुसऱ्या ओळीत सुरस व मस्त हे दोन बर। शब्द रसयुक्त व छान या अर्थी वापरले आहेत बरोबर म्हणजे सारखा शब्द किंवा अक्षर ओळीच्या शेवटीत आलं पाहिजे असं काही नाही सुरुवातीला आला तरी चालेल बर ना आणि ताई यातला पहिला शब्दच नाही तर पहिले पाच अक्षर सुद्धा समान आहेत आला वसंत कवी कोकिल हाही आला आला पितो सुचवितो अरुणोदयाला ताई कसलं भारी उदाहरण आहे पहिला शेवटचा परत पहिला शब्द सारखा आहे आणि शेवट य आला आहे तिथेही आला अगदी शाब्बास आता हे शेवटचे उदाहरण बघूया हा मतीचा झडो विषय सर्वथा नावडो ताई मला तर वाटत आहे ओळींमध्ये अनुप्रास अलंकार आहे स किंवा सु या अक्षरांची पुनरावृत्ती या ओळीतून दिसतीये चांगलं निरीक्षण आहे पण आता या उदाहरणामधून दोन्ही अलंकारांमधला फरक जाणून घेता येतोय का ते बघूया ताई डो हे अक्षर काही विशिष्ट ठिकाणी पण आलंय ना मगासच्या उदाहरणात वे हे अक्षर ठराविक अंतरानंतर आणि स किंवा सु या अक्षराची पुनरावृत्ती या ओळीतून दिसते पण दोन अक्षरानंतर तीन अक्षरानंतर अशी आहे कुठला नियम दिसत नाही चांगली चर्चा होती आपली पण अजून एक फरक आहे या दोन्ही अलंकारामध्ये तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येऊ शकेल ते मला असं वाटतं की अनुप्रास अलंकार हा फक्त एका ओळी पुरताच असतो आणि यमक अलंकारांसाठी आपण कमीत कमी दोन ओळींचा विचार करतो अरे किती छान निरीक्षण यावरून तुम्हाला यमक अलंकाराची व्याख्या तयार करता येईल उद्या तासाला येताना ती वहीत लिहून आणा आणि हो यमक अलंकाराचे उदाहरणही शोधा आणि तीही लिहा हो आपण काय शिकलो जेव्हा ओळीत एखादे अक्षर किंवा अनेक अक्षरे किंवा शब्द ओळीच्या सुरुवातीला मध्ये किंवा शेवटी ठराविक अंतरानं येतात तेव्हा यमक अलंकार होतो उदाहरणार्थ क्षितिज नवे मज सतत बोलवी साथीला सनमित्र हवे आज एकटा अनघड जरी मी मनात अंकुर हा उगवे अनुप्रास अलंकारात अक्षर किंवा शब्द यांची पुनरावृत्ती कशीही होऊ शकते पण यमक अलंकारात या पुनरावृत्तीला ठराविक नियम असतो स्वाध्याय खालील ओळीतील यमक अलंकार कुठे आहे ते लिहा अपकीर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी विवेके दृढ करावी वाट सत्याची. समर्थ दसरा रामदास दिवस सुखाचा सण सोन्याचा सुमुहूर्त शिव लंघून जाण्याचा ध्वज विजयाचा अंगणात उभवायाचा उठा उठा तर भिवू नका होईल कैसे म्हणू नका तशाही विघ्ना भिऊ नका मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता वत गेय गेय आभायात बहिणाबाई कधी लवचक पाते खटगाचे लवलवते कधी वज्र वर गगनातून कडकडते कधी गर्भ रेशमी पोत मध्ये जर तार प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते सल कुसुमाग्रज पुढील शब्द अक्षर वापरून यमक अलंकाराच्या ओळी तयार करा चला होई ले